नमस्कार, मी रवींद्र देशमुख, कर्नाटक बेंगळूरहून बोलतोय. मी पत्रकार आणि स्तंभकार आहे. आपलं सर्वांना आई पाहिजे, बहीण पाहिजे, पण स्त्री जन्मालाच आले नाही तर आई कशी मिळणार, आईची माया कशी मिळणार हे जाणून समाजात गेल्या 35 वर्षापासून स्त्री जन्माचे स्वागत करा या आंदोलनाहून डॉक्टर सुधा कंकरे यांनी इतके प्रभावीपणे दिले की त्याचे रिझल्ट आमच्या समोर आहेत. ते एक मोठा जागृती महाराष्ट्रात पसरवले आहेत आणि स्त्री ही समाजात अंतःकरणाने आणि त्या कर्तृत्व शक्तीमुळे किती महत्वाचे बदलाव आणू शकते याची जाणीव ही डॉक्टर सुधा कांकरे यांनी करून दिली आहे. 35 वर्षापासून हे एक अभियान गावागावातून चालले आहे. किती नकोशियांना यांनी भाग्यश्री केले आहे हे समाजात एक मोठे बदलाव आहे हे जाणीव आज घरघरातून पूर्ण देशात पोहोचायला पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने स्त्री जन्माचं स्वागत सगळ्याकडे होईल. आम्ही स्त्रीला देवी म्हणून पूजा करतो, पण आम्ही स्त्रीकडे आदराने आणि आमच्या हृदयात तिला स्थान देऊन गौरवाने जेव्हा बघतो तेव्हाच या समाजात स्त्रीने हक्काने आणि सन्मानाने जगू शकते असले वातावरण निर्मिती करण्यासाठी डॉक्टर सुधा कांकरे यांनी खूप खूप प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांचा मी आभारी आहे. कांकरिया मॅडमचा माझा 10 वर्षाचा संपर्क आहे. अनेक वेळा मी त्यांचा मुलाखत केला आहे. त्यांच्या कार्याचा कर्नाटकातही खूप चांगल्या प्रमाणे स्वागत केले आहे. हे काम अजून असंच पुढे जाऊ द्या आणि डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम वयाच्या 60व्या वर्षी प्रवेश केला आहे, पण त्यांचं काम अजूनही जो 16 वर्षाचा युवक युवती करतो तेवढाच उत्साहाने त्यांनी काम करत आहेत. हे काम अजून असंच पुढे जाऊ दे. त्यांच्यासोबत पूर्ण समाज आहे.